शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. उल्हासनगरच्या हेललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. या प्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे या गोळीबारात जखमी झाले आहेत. अशात गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच केला असल्याचं म्हटलं आहे. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली. हो स्वतः गाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मारत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार. जीवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले आहेत. एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी कदापि सांग करू शकत नाही. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे. हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेशी गद्दारी केली आणि भाजप बरोबरही ते गद्दारी करणार आहेत. पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असंही गणपत गायकवाड म्हणाले. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.